सर्वप्रथम आपण त्रिज्या म्हणजे काय ते समजून घेऊया. वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू यांना जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची त्रिज्या होय. शेजारील आकृतीत पी हा वर्तुळाचा केंद्रबिंदू असून एम हा वर्तुळावरील बिंदू आहे. रेघ पी एम ही वर्तुळाची त्रिज्या आहे. एका वर्तुळाला अनेक त्रिज्या असतात आणि त्या सर्व समान लांबीच्या असतात. जीवा, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेघ म्हणजे वर्तुळाची जीवा होय. शेजारील आकृतीत यम व यन हे वर्तुळावरील बिंदू आहेत. रेघ यम यन ही वर्तुळाची जीवा आहे. एका वर्तुळाला अनेक जीवा असतात आणि त्या सर्व समान लांबीच्याच असतील असे नाही. व्यास, वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला वर्तुळाचा व्यास म्हणतात. शेजारील आकृतीत जीवा ए बी वर पी हे वर्तुळ केंद्र आहे म्हणून जीवा ए बी हा वर्तुळाचा व्यास आहे. एका वर्तुळाला अनेक व्यास असतात आणि ते सर्व समान लांबीचे असतात.